नमस्कार, आज आपण पाहणार आहोत कांदा भाजीची रेसिपी. दोन मोठे उबेजलेले कांदे, हिरवी मिरची, खायचा सोडा, ओवा आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. एक बाउल बेसन घेतलेलं आहे आणि कोथिंबीर. कांद्यामध्ये आता सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत, जसं की खायचा सोडा, बारीक मीठ, हिरवी मिरची आणि ओवा आहे तो आपण हातावरती थोडासा चोळून नंतर तो कांद्यामध्ये ॲड करायचा आहे. सर्व इन्ग्रेडियंट्स ॲड करून झाल्यानंतर तो कांदा आपण हाताने कुस्करून घेणार आहे. अगदी हलक्या हाताने कुस्करून घ्यायचं आहे, खूप जोर लावायचं नाही आहे. आणि कुस्करताना कांद्याला अंगचं पाणी सुटतं. मॅश करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करत बेसन ॲड करायचं आहे आणि बेसन आणि कांदे याचं मिश्रण एकत्र हातानेच एकजीव करायचं आहे. चमच्याचा वापर करायचा नाही आहे, म्हणजे पिठामध्ये कांद्याचा फ्लेवर मुरतो त्यामुळं. आता मी हे मिश्रण 10 मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहे. 10 मिनिटानंतर मी याच्यामध्ये थोडंसं बेसन अजून ॲड करणार आहे आणि थोडंसं पाणी ॲड करणार आहे. आता ह्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट टाकणार आहे, अगदीच थोडंसं टाकायचं आहे. नाही टाकलं तरी चालून जाईल, पण लाल तिखट टाकल्यामुळं भज्याची चव जरा वेगळी लागते त्यामुळे मी टाकत आहे. आणि आता हे मिश्रण तयार झाल्यानंतर आपण भजी डीप फ्राय करून घ्यायची आहे, तर तुम्ही पाहू शकता भज्यांना गोल्डन कलर येईपर्यंत डीप फ्राय करायचे आहेत.